हॅलो विद्यार्थी मित्रांनो, सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण फिजिक्समध्ये असणारा जो काही 3 नंबरचा चॅप्टर आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, या चॅप्टरमधील महत्त्वाचे क्वेश्चन सेट्स पाहणार आहोत. तर आपण सर्वांनी एक काम करा, फिजिक्स या विषयाचे पुस्तक घ्या. पुस्तकामध्ये पेज नंबर आहे मुलांना 56, तर पेज नंबर 56 वर दिया सर्वांनी, आणि मी जे पॉईंट्स तुम्हाला सांगत आहे ते पॉईंट्स एकदा मार्क करून घ्या. क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे. तर पेज नंबर मुलांनो 57 वरती मीन फ्री पाथ असे एक पॉईंट त्यांनी दिलेला आहे. तर त्याचा फॉर्म्युला हा आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये हा फॉर्म्युला स्ट्रेट फॉरवर्ड विचारला जातो. प्रिव्हियस इयरच्या बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा हा फॉर्म्युला विचारला होता, त्याचप्रमाणे सीट एक्झामिनेशनमध्ये सुद्धा हा फॉर्म्युला विचारला होता. पेज नंबर 57 वरती त्या ठिकाणी बॉटमलाच हा फॉर्म्युला आहे, लॅम्बडा इज इक्वल टू सा, राईट. तर तो एक मार्क करून घ्या, त्याला बॉक्स करून ठेवा. पेज नंबर 58 वरती या सर्वांनी, आणि त्या ठिकाणी पेज नंबर 58 वरती प्रेशर ऑफ आयडियल गॅस, ओके. तर एक्सप्रेशन ऑफ प्रेशर एक्झर्टिंग ऑन द वॉल ऑफ द कंटेनर हा प्रश्न त्या ठिकाणी पेपरला पडतो. आपल्याला बोर्ड एक्झामिनेशनला सेक्शन डी मध्ये 4 मार्कला हा प्रश्न पडून गेलेला आहे. रिसेंट क्वेश्चन आहे हा. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी 3 मार्कला सुद्धा हा क्वेश्चन विचारला जातो. सो हा फर्स्ट पॉइंट आहे, एक्सप्रेशन ऑफ प्रेशर ऑफ एन आयडियल गॅस, ओके, एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ द कंटेनर हा प्रश्न त्या ठिकाणी व्यवस्थित तयार करायचा आहे, म्हणजे एक्सप्रेशन आहे. पेज नंबर मुलांनो 59 वरती असणारा एक पॉइंट आहे, रूट मीन स्क्वेअर स्पीड म्हणजे RMS स्पीड. तर त्याचं उत्तर पेज नंबर 60 वरती आहे, VRMS इक्वल टू अंडर रूट मध्ये 3RT/m0. तर हे पण एक्सप्रेशन तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यावरती न्युमेरिकल्स पण पडतात आणि हे एक्सप्रेशन सुद्धा पेपरला आपल्याला बघायला भेटतं. पेज नंबर 61 वरती असणारा न्युमेरिकल 3.2 व्यवस्थित तयार करा. त्यानंतर मुलांना डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय याची डेफिनेशन व्यवस्थित तयार करा. पेज नंबर 60 वरती असणारा जो काही पॉईंट आहे, मेयर रिलेशन, हे आपल्यास व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे. CP-CV=R. त्याचप्रमाणे हे एक्सप्रेशन्स आहेत वेगवेगळे, कायनेटिक एनर्जी ऑफ अ गॅस, कायनेटिक एनर्जी ऑफ अ गॅस पर युनिट व्हॉल्यूम, कायनेटिक एनर्जी ऑफ अ गॅस पर KG, कायनेटिक एनर्जी पर मोल, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला छोटे छोटे एकमेकांवरती डिपेंडंट असणारे छोटे छोटे एक्सप्रेशन्स त्या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत. हाही प्रश्न पेपरला पडून गेलेला. पेज नंबर 63 वरती एक्झाम्पल 3.3 मार्क करून घ्या, एक्झाम्पल 3.4 मार्क करून घ्या. इनफॅक्ट एक्झाम्पल 3.4 खूप वेळा त्या ठिकाणी एक्झामला विचारलेला आहे, परंतु एक्झॅक्ट असा क्वेश्चन नाही विचारलेला, सिमिलर क्वेश्चन विचारलेला आहे 2 वेळेस. क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे. असं त्यामुळं या क्वेश्चनवरती आपली त्या ठिकाणी चांगली नजर असली पाहिजे. ठीक आहे. पेज नंबर मुलांनो 64 वरती या, कॅन यू रिकॉलच्या वरती γ=4 + F/3 + F त्या ठिकाणी पॉलिटॉमिक गॅसेस गॅमाची व्हॅल्यू आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला PYQ मध्ये MCQs मध्ये विचारलेला आहे, तर एकदा बघून घ्या फक्त. ठीक आहे. हे झाल्याच्या नंतर मुलांनो पेज नंबर 65 वरती या. 65 वरती वेगवेगळ्या 3 डेफिनेशन्स आहेत, कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. या 3 डेफिनेशन आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत. या 3 डेफिनेशन वरून A+R+P=1 हे तुम्हाला शो करायला पेपरला पडतं. ते झाल्यावरती व्हॉट इज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी असाही प्रश्न आपल्याला पेपरला पडतो. पेज नंबर 66 वरती आहे, एक्सप्लेन परफेक्टली ब्लॅक बॉडी. आणि रिअल वर्ल्डमध्ये परफेक्टली ब्लॅक बॉडी त्या ठिकाणी पॉसिबल आहे का असाही प्रश्न आपल्याला त्यासोबत विचारला जातो. नंतर फेरीज ब्लॅक बॉडी आपल्याला डायग्राम ड्रॉ करायला बऱ्याच वेळा विचारलेली आहे, त्याचप्रमाणे एक वेळेस एक्झामिनेशनमध्ये आपल्याला ती ब्लॅक बॉडी एक्सप्लेन करायला सुद्धा विचारलेली आहे. अत्यंत इझी क्वेश्चन आहे, खूप वेळा विचारला जातो. ठीक आहे. नंतर आहे डिफाईन्ड एमिसिव्ह पॉवर, भरपूर वेळा विचारलेला आहे. कोइफिशियंट ऑफ एमिशन म्हणजे काय डेफिनेशन फॉर्म्युला विचारला जातोच. तर हे लक्षात घ्या, हे सर्व महत्वाचे पॉईंट्स आहेत, हे तुम्ही पुस्तकामध्ये मार्क करून घेतले तरी झाले. पेज नंबर 66 वर फेरीज ब्लॅक बॉडी आहे अलॉंग विथ दी एक्सप्लेनेशन. पेज नंबर 67 वरती या, त्या ठिकाणी तुम्हाला डिफाईन एमिसिव्ह पॉवर याचं उत्तर भेटेल, R=Q/AT, राईट.
तर तुम्हाला ते डेफिनेशन पण लिहायचे आहे आणि एमिसिव्ह पॉवर कोणत्या कोणत्या फॅक्टरवरती अवलंबून असते तेही तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे अलॉंग विथ दी युनिट अलॉंग विथ दी डायमेन्शन्स. ओके, ते झाल्यावरती पेज नंबर 68 वरती कोएफिशियंट ऑफ एमिशन म्हणजेच हा 2 नंबरचा पॉईंट व्यवस्थित तरीक्याने तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. ते झाल्यावरती पेज नंबर 68 वरती या किरचॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन व्हेरी आय एम पी हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला थेरॉटिकल ए इज इक्वल टू ई कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इक्वल टू कोएफिशियंट ऑफ एमिशन असा हा प्रश्न पडतो शो करण्यासाठी. तर तुम्ही एक्झामिनेशनमध्ये अगदी व्यवस्थित वाचायचं आहे कारण मी बरेच विद्यार्थी बघितलेले आहे किरचॉफ्स लॉ म्हटलं की करंट इलेक्ट्रिसिटी मधला किरचॉफ्स लॉ लिहितात त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे किरचॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन वेगळे आणि किरचॉफ्स लॉ ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी तो पॉईंट ऑलटुगेदर वेगळा आहे. तर किरचॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन जर म्हटलं तर ए इज इक्वल टू ई म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इक्वल टू कोएफिशियंट ऑफ एमिशन हे तुम्हाला इथं प्रूव्ह करायचं आहे. ते झाल्यावरती ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम जे काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन त्यांनी आपल्याला पेज नंबर 69 वरती दिलेलं आहे व्यवस्थित करायचं आहे प्रिपेअर. ओके ठीक आहे. ते झाल्यावरती मुलांना वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ अत्यंत महत्वाचा आहे लॅम्बडा मॅक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर म्हणजेच त्या ठिकाणी असं म्हणतात आपल्याला द वेव्हलेंथ ऍट विच एमिशन्स आर मॅक्सिमम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर हे तुम्हाला वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये लिहायचं आहे. कधीही तुम्हाला जर लॉ विचारला तर त्या केसमध्ये मुलांना तुम्हाला तो लॉ लिहायचा त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लिहायचं त्यामध्ये असणारे जे काही एखादं की पॉईंट एखादं डायमेन्शन एखादं तरीक्याने आपल्याला युनिट हे पण लिहायचं आहे. तर वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ अत्यंत महत्वाचा आहे आणि स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. तर या चॅप्टरमध्ये आपणास त्या ठिकाणी सर्व मिळून 12 पॉईंट्स आहेत व्यवस्थित प्रिपेअर करा. जे पॉईंट्स मी तुम्हाला डिस्कस केलेले आहेत हे सर्व पॉईंट्स तुम्ही प्रथमतः प्रिपेअर करायचे आहेत क्लिअर आहेत आणि सर्व पॉईंट्स मी तुम्हाला त्या ठिकाणी मार्क करून दिलेले आहेत. पेज नंबर 71 वरती असणारा एक्झाम्पल नंबर 3.6 सॉल्ड एक्झाम्पल आहे. सिमिलर क्वेश्चन जुलै 22 विचारला होता व्यवस्थित प्रिपेअर करा. 3.7 महत्वाचा प्रश्न आहे व्यवस्थित प्रिपेअर करा. 3.8 ऍज इट इज क्वेश्चन विचारलेला आहे February 23 म्हणजे मागच्या वर्षीच व्यवस्थित प्रिपेअर करा. 3.9 शक्यतो अशा टाईपचे क्वेश्चन नाहीत पडत पण 3.8 सारखे क्वेश्चन पडतात. आता एक्सरसाइजमध्ये तुम्ही त्या ठिकाणी MCQs करू शकता व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स करू शकता क्लिअर आहे. ओके आणि तसे तर मी जवळपास सगळे क्वेश्चन्स त्या ठिकाणी प्रिपेअर किंवा सगळे क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेले आहेतच. पेज नंबर 73 वरती असणारा 11 नंबरचा क्वेश्चन आहे तोही प्रिपेअर करा. 13 नंबरचा आहे व्यवस्थित प्रिपेअर करा. 22 नंबर 21 नंबर 19 नंबर 18 नंबर हे अशा प्रकारचे क्वेश्चन जास्त वेळा पडलेले आहेत 14, 15, 16 तर हे क्वेश्चन्स तुम्ही त्या ठिकाणी सोडायचे नाही कळत राहणं अगदी व्यवस्थित प्रिपरेशन करा. मी तुम्हाला सर्व पॉईंट्स त्या ठिकाणी KTG आणि रेडिएशन या चॅप्टरवरती दिलेले आहेत. ओके ठीक आहे. तर मला वाटतं आपण या चॅप्टरचे जे काही IMP पॉईंट्स आहेत हे अगदी व्यवस्थित डिस्कशन आपलं झालेलं आहे आणि त्यामुळं जास्त वेळ काही तुमचा घेत नाही कारण इम्पॉर्टंट टाईम आहे तुमचा हा. बाकीच्या गोष्टी जास्त डिस्कस करण्यापेक्षा आपण एकदम टू द पॉईंटच हे डिस्कशन केलेलं आहे. ओके तर या सर्व पॉईंटचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करावा आणि आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.